कुणाला पोस्ट कार्ड तर कुणाला नाणी जमा करण्याचा छंद असतो. मात्र सांगलीत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांचा छंद निश्चितच आगळा वेगळा म्हणावा लागेल. नेमका काय आहे या अवलियाचा छंद पाहूया या रिपोर्टमधून. देव देवता, विविध पक्षी, प्राणी, फळं, फुलं, वस्तू आणि गाड्या अशा अनेक प्रकारची चित्र असलेल्या या काडेपेट्या, विविध प्रदेश, देश आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या दुर्मिळ काडेपेट्या, एक नाही, दोन नाही तर तब्बल 5,000 देशी परदेशी काडेपेट्यांचा हा संग्रह. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी हा अनोखा काडेपेट्या जमा करण्याचा छंद जोपासलाय. काळ्या मातीत मातीत या गीतानं रसिकांची मनं जिंकणाऱ्या विठ्ठल वाघ यांनी महाराष्ट्रात कलेचा आणि मैत्रीचा सेतू बांधलाय. मनमुराद आनंदानं जीवन जगणारे आणि माणसा माणसांवर प्रेम करणाऱ्या विठ्ठल वाघ यांनी अशा प्रकारे देश विदेशात फिरताना अनोखा छंद जोपासलाय. पाती त्याला लागणारं साहित्य, कलश, नारळ, हे सगळं त्या आगपाड्यांमध्ये मला मिळालं. आणि मला असं जाणवायला लागलं की अरे ही गोष्ट तिथे सामान्य दिसते आपल्याला आगपेटी, परंतु ही त्या प्रदेशातली सगळी संस्कृती, सगळे संस्कार, सगळं पर्यावरण घेऊन येते. आणि मग मी त्याची त्या दृष्टीने मांडणी करायला लागलो. तब्बल 15 वर्ष परिश्रम घेऊन काडेपेट्यांचा संग्रह त्यांनी तयार केला आहे. हा संग्रह ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी हा आपला काडेपेट्यांचा संग्रह सांगली जिल्ह्यातल्या अशोक जाधव या ग्रामीण कलाकाराला भेट दिलाय. पूर्वीच्या असणाऱ्या काड्यापेटीवरती जो असणारा सिम्बॉल आहे तो आता कसा कशा प्रकारे बदलत गेलाय त्याचं खरोखर चांगलं उदाहरण इथं आपणाला पाहायला मिळतं या काडेपेट्यांच्या संग्रहामध्ये. आणखी यामध्ये खूप व्हरायटी आहे, खूप हजारो चित्र इथं आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मन रमेल तिथे कविता कर, मोकळ्या भिंतीवर चित्र रेखाट असं करणाऱ्या कवी विठ्ठल वाघ यांचे अनेक नवनवे गुण आपसुकच समाजापुढे येत असतात. मात्र देश विदेशातल्या काड्यापेट्यांचा संग्रह करण्याचा त्यांचा हा छंद आगळा वेगळाच म्हणावा लागेल. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.